अशोक दत्तात्रय दत्तळ कंपोस्ट करले. अशोकराव, तुम्ही आज पहिल्यांदाच या मार्केटमध्ये आलेला आहात, तर तुमचा आज पर्यंतचा प्रवास जागा देण्याचा होता का इतर मार्केटला तुम्ही माल पाठवत होता? माझं पहिल्यांदाच माल आता म्हणजे पहिल्याच वर्षाला बागचा मी तर मी व्यापारी मी माझ्या भागामध्ये आले. बर. तर त्यांनी 60 रुपयापासून माल मागितला. बर. इथं आल्यामुळं माझं काही 97 रुपयांनी गेला, काही 125 रुपयांनी गेला, काही 59 रुपयांनी माल गेलेला आहे. म्हणजे 60 रुपयांनी मागितलेले आहे, तुमची गुटी गेली. गुटी गेली. 59 रुपये म्हणजे खालच्या तळातला माल मागितला त्या रेट मध्ये माल गेलेला आहे. मला आजपर्यंत हेच अनुभव आहेत की मंदी मंदी म्हणायचं आणि मंदीचा फायदा हा व्यापाऱ्यांनी घ्यायचा, शेतकऱ्याला भयभीत करायचं आणि त्या भीतीपोटी शेतकरी तो देतो, चला मार्केटला काय होते काय नाही आपल्या डोळ्याने ऐकता, इथले पैसे मिळतात आणि आपण त्याच्यात 2 पैसे करून घ्यावे. पण जर आज तुम्ही मार्केटला आला नसतात आज किती नुकसान झालं असतं तुमचं? म्हणजे जे तिथं 1200 रुपये कॅरेट पडलं असतं ते आज 1300-1400 रुपये कॅरेट पडलेलं आहे. हा, म्हणजे तुमचं 200-300 रुपये कॅरेटचा पाठीमागं नुकसान झालं असतं. म्हणजे साधारणतः 100 कॅरेट आले तर 25-30 हजार रुपये हा नुकसान तुमचा तुम्हाला सोसावं लागलं असतं. बरोबर आहे. तर 25-30 हजार रुपये जर मिळवायचं म्हणलं शेतकऱ्याला एवढं सोपं नाहीये, तर एका निर्णयामुळे जर तुमचे पैसे वाढत असतील तर मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मोगळ मार्केटला या आणि मोगळ मार्केटमधून येऊन अनुभव घ्या. आता इथे डवळे आलेले आहेत, त्यांनी माल आणलेला नाही, पण आज त्यांना पायाला आवर्जून बोलले. आज तुम्हाला काय वाटलं मार्केटमध्ये आणि जागेवरची मागतात, तुमचं काय, तुमचं नाव सांगा आणि तुमचा अनुभव सांगा. महेश हनुमंत डवळे. जागेवरती सरासरी आम्हाला 115 दर दिला होता, पण आज मार्केटमध्ये आलो, फळांची क्वालिटी आहे ते बघता अंदाज आहे की यापेक्षा जास्त मिळू शकतो. पहिली गोष्ट की ज्याचं मी नेहमी सांगतो की ज्याची मुलगी देखणी आहे तिला स्थळ शोधावं लागत नाही, तसं तुमचा माल टॉप क्वालिटीचा आहे, तर तुमच्या दारात 4 व्यापारी सकाळ सकाळ आल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला हे तर जाणवलं की मार्केटमध्ये आता तर मंदी मंदीच म्हणतायत, अजून 4 दिवसांनी खरेदीची पाहायला भेटेल. ज्या वेळेस आज मंदीचा पिरियड आहे अशा अवस्थेत तर शेतकऱ्याला येऊन फायदा होतो. आता या शेतकऱ्याला 60 ने मागितलं, 59 तर गुटी गेली, तर जो जो मागतात 150 ग्रॅमच्या पुढं आज आपल्याला 100-125 ग्रॅम किंवा 80 ग्रॅमच्या आसपास बी काही गोटे असतात ते रिजेक्शन करतात आणि काही भाव मागतात. आज तुम्हाला इथं आल्याच्या नंतर एक अनुभव आला की आपण जागेवरती देऊन फसण्यापेक्षा एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि मालाची जर क्वालिटी पाहिली तर ती एवढं देखणा माल तुम्हाला तुमच्या मालासारखी माल मार्केटमध्ये पाहायला कमी भेटले असतील. भेटले असतील, कमी भेटले असतील, पण असे माल मार्केटलाच येत नाहीत की ज्या जागेवरच घेऊन जातात आणि त्यात आपलं नुकसान होते. त्यामुळे मार्केटिंगचा फायदा घेत असताना आपल्याला जागा फायदा की तोटा किंवा मार्केटला फायदा की तोटा हे तपासलं पाहिजे. आज या ठिकाणी मार्केटचा अनुभव मी शेतकऱ्यांच्याच तोंडून हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयोग करतो तो ह्यासाठीच करतो की मी माझ्याकडे माल आणा म्हणण्यापेक्षा एकदा मोकळं या. म्हणून आज जागेवर मागणाऱ्या शेतकऱ्यांनी माल आणला आणि जागेवर मागणाऱ्या शेतकऱ्यांनी माल न आणता मार्केट पाहिलं, ह्या दोन्ही मी गोष्टी ह्यासाठीच पाठवल्या की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये क्लिअरिटी मिळावी. शेवट मी माझ्या फायद्यासाठी माल बोलवणं आणि तुमचा फायदा होणं या दोन गोष्टीत फरक आहे. आज अशा शेतकरी काय जर अशा भयभीत अवस्थेत असेल तर त्यांनी मार्केटिंगचा फायदा हे घेण्यासाठी आपण माल विरळून काढून मार्केटमध्ये माल आणला पाहिजे, हे मी नम्र आवाहन करेल. धन्यवाद.